नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. लोकसभेच्या सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये उतरणारच, सरकारचा उमेदवार हरवणारच या तयारीच्या घोषणा करणाऱ्या काँग्रेसला अचानक काय झालं कुणास ठाऊक, पण प्राप्त स्थितीमध्ये काँग्रेसनं ती निवडणूक लढलीच नाही. काँग्रेसनं के सुरेश यांना ओम बिर्लांच्या समोर निवडणुकीत उतरवलं होतं आणि के सुरेश यांच्यासाठी निवडणूक लढणार, निवडणूक नको असेल तर गप गुमान, उपसभापती पद द्या, इथपर्यंतची वल्गना राहुल गांधींनी केली होती. पण प्रत्यक्षात जेव्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं त्यावेळेला मात्र न काँग्रेसनी निवडणूक लढली, न मोदी विरोधकांनी मत विभागणी मागितली. सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रक्रियेमध्ये मतविभागणी ही तेव्हा मागितली जाते जेव्हा स्वतःकडे संख्याबळ आहे आणि आपलं संख्याबळ हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकजूट आहे हे ठाऊक असतं. ज्या पद्धतीनं काँग्रेसची रणनीती आत्ताच्या विद्यमान 18व्या संसदीय कामकाजामध्ये, 18व्या लोकसभेच्या संसदीय कामकाजात दिसली, त्यातून काही गोष्टी स्पष्टपणे समोर आलेल्या आहेत. क्रमांक एक, विरोधकांना काँग्रेसकडे स्वतःचं नेतृत्व द्यायचं नाही आहे. याचं कारण असं की मोदींनी ज्या क्षणी ओम बिर्लांच्या नावाची घोषणा केली, अर्थात मोदींच्या माध्यमातून ती सत्ताधारी आघाडीकडून झाली, त्याच वेळेला काँग्रेसच्या गोटात असलेल्या YSRCP या जगनमोहन यांच्या पक्षानं सत्ताधाऱ्यांना पाठिंबा द्यायची घोषणा केली. तशीच अवस्था ममतांच्या बाबतीत पण होती की त्या नक्की काय करतील याची कोणतीही कल्पना काँग्रेसला नाही आणि आपच्या बाबतीत सुद्धा परिस्थिती वरखाली होत होती. थोडक्यात काय, जर सभापती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसनी मतविभागणी मागितली असती तर काँग्रेसची आघाडी फुटली आहे हे अधोरेखित झालं असतं. स्वतःतली फूट टाळण्याच्यासाठी आणि झाकली मूठ सव्वा लाखाची हे अधोरेखित करण्याच्यासाठी काँग्रेसनं गप्प राहणं पसंत केलं, पण त्यात विरोधकांनी सांगितलं निवडणुकीच्या पूर्वीची स्थिती वेगळी, सभागृहातली परिस्थिती वेगळी, सभागृहात काँग्रेस ही केवळ तोंड लेखली विरोधकांची नेता आहे. अशा स्थितीमध्ये येत्या दिवसात जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार काम करायला लागेल आणि ते पुढच्या 5 वर्षांमध्ये संसदीय परंपरेचं पालन करेल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे, त्यावेळेला ही संपूर्ण स्थिती काँग्रेस सांभाळू शकणार आहे का? आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा संसदीय जबाबदाऱ्या घ्या 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 असं राहुल गांधींनी सांगितलं जायचं तेव्हा राहुल गांधी बहुतांश वेळेला नको 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 असं म्हणताना दिसायचे. स्वतःच्या सरकारचाच अध्यादेश फाडण्यापर्यंत त्यांची वाटचाल झालेली आहे. आता ते संसदीय जबाबदारीत बांधले गेले आहेत विरोधी पक्षनेता म्हणून. भारतात लोकसभेचा विरोधी पक्षनेता हा अत्यंत बलवान असतो आणि तो तसा राहावा ही अपेक्षा जेवढी सत्ताधाऱ्यांकडून आहे त्यापेक्षा जास्त विरोधकांकडून आहे, कारण विरोधकांनी त्यांना स्वतःचा नेता मानायला पाहिजे. गेले काही दिवस काँग्रेस ज्या पद्धतीनं संविधान बचाव अर्थात राज्यघटना बचाव साठी आंदोलन करते त्यात विरोधक सगळे एकत्रितरित्या सहभागी होतच नाही आहेत. परिणामस्वरूप प्रश्न उपस्थित राहतो, काँग्रेसचं नेतृत्व विरोधकांना मान्य नाही आहे का? काँग्रेसच्या नेतृत्वात आत्ता गेलो तर उद्या काँग्रेस आपल्याला हिंग लावून विचारणार नाही हे त्यांना कळतंय का? आणि तिसरं, हे सगळं मोदींच्या पथ्यावर पडलं तर मोदी पुन्हा एकदा आधीच्या 2 टर्ममध्ये वागले तसेच वागायला लागतील का? या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा.